येत्या 6 महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार, मोदींची सर्वात मोठी भविष्यवाणी. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असून या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने 400 जागांचा दावा केला आहे, त्यामुळे NDAला 400 जागा मिळतात की नाही याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. पण या निवडणुकीच्या निकालानंतर 6 महिन्यात देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानामुळे विरोधकांनी देखील धसका घेतलेला आहे. मोदींचा हा इशारा नेमका कोणासाठी होता हे जाणून घेऊयात. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये बोलताना म्हटले की बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार राज्याची लोकसंख्या बदलण्यात व्यस्त आहे. तुमचे एक मत देशाची राजकीय दिशा बदलेल. 4 जून नंतर येत्या 6 महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. घराणेशाहीच्या राजकारणावर अवलंबून असलेले अनेक राजकीय पक्ष आपसूक कोसळतील. त्यांचेच कार्य आता थकले आहे. देशाची वाटचाल कोणत्या पक्षाने कोणत्या दिशेनं सुरू आहे आणि त्यांच्या पक्षांची स्थिती काय आहे हे त्यांनाच माहीत आहे. मात्र ते कोणत्या राजकीय भूकंपाबद्दल बोलत आहेत हे त्यांनी उघडपणे सांगितलं नाही. भाई और बहनो, BJD पर आपने 25 साल भरोसा किया, लेकिन BJD ने हर कदम पर आपके भरोसे को तोड़ा है. यही BJD सरकार आदिवासी बंधुओं की जमीन हड़पने के लिए ही कानून लेकर के आई थी. भाजपा के दबाव में उसे वो कानून वापस लेना पड़ा. अब इस बार इन्हें मौका मिला तो ये आदिवासियों की जमीन हड़प का उसका अवसर छोड़ेंगे नहीं. BJD ने आपकी खनिज संपदा को भी लूटा है. मोदी ने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड बनाकर हजारों करोड़ रुपया ओडिशा को दिए. BJD ने इसमें भी घोटाला कर दिया. लोग कह रहे हैं कि उड़ीसा का लूटा हुआ पैसा विदेशों तक जा रहा है. लूट का माल ये कहीं भी छिपा ले, मोदी पाई पाई निकालेगा. ये मोदी की गारंटी है. जिसने जनता को लूटा है उसे लौटाना ही पड़ेगा. और ये मोदी की गारंटी है. और लूटने वाले जिंदगी भर जेल की चक्की पीसेंगे, जेल की रोटी खा करके गुजारा करेंगे. जनता का द्रोह करने वालों के प्रति कोई सिंपथी नहीं हो सकती है. जनता को लूटने वालों के प्रति कोई हमदर्दी नहीं हो सकती है. और ये देश में बहुत जरूरी है. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.